विडी व यंत्रमाग कामगारांना किमान वेतन व 10,000 पेन्शन देण्यास भाग पाडू असे प्रतिपादन माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयात श्रमिकांचा विभागीय मेळावा ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगरसेविका सुनंदा बल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक व्यंकटेश कुंगारी, ऍडव्होकेट अनिल वासम, श्रीनिवास कुणे, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्ल्याळ आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नरसय्या आडम मास्तर यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या प्रकरणी राज्य सरकारचा निषेध केला. सोलापुरात कामगार कायद्याच्या हक्क व अधिकारांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचा डाव इथल्या कारखानदारांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने रचलेला आहे. कामगारांच्या एकजुटीवर अनेक तीव्र आंदोलने करून इथल्या व्यवस्थेला सुरुंग लावण्याचे काम कामगार चळवळीने केले आहे. कामगारांना किमान वेतन, निवृत्ती वेतन 10,000 रुपये आणि सामाजिक सुरक्षा देणे बंधनकारक व अनिवार्य आहे. मात्र शासनाची उदासीनता, प्रशासनाची दिरंगाई यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणूनच आगामी काळामध्ये या लढाईची धार आणखी तेज व उग्र स्वरूपाची राहील आणि श्रमिकांना शासनाकडून सामाजिक सुरक्षेचे कवच देण्यास शासनाला भाग पाडू असा इशारा नरसय्या आडम मास्तर यांनी दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कामगारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वतःच्या कमाईतील पैसे निवडणूक निधी देऊन आडम मास्तर यांना आमदार करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक बल्ला, शिवा श्रीराम, सनी कोंडा, किशोर गुंडला, बालाजी गुंडे, बलराज म्हेत्रे आदींनी परिश्रम घेतले.